अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनांचा सूक्ष्म आराखडा जिल्हा प्रशासनानं तयार करावा हा आराखडा तातडीनं राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा अशा सूचना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून आवश्यक निधी उपलब्ध करू असंही ते म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थिती आढावा बैठक झाली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील किल्ल्यांचे बुरुस ढासळून नुकसान होत आहे ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन होणं आवश्यक आहे पूरपरिस्थितीत बचाव आणि मदतकार्यासाठी पुरेशी साधनसामग्री उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सूक्ष्म आराखडा तयार करून राज्य शासनाकडे सादर करावा अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी दिल्या पूरबाधित क्षेत्रातील रहिवाशी आणि जनावरांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं पुराच्या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात असंही क्षीरसागर यांनी सांगितलं पूर, या पूर परिस्थितीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेनं सज्ज असून मदत कार्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू केल्याचं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलं पूर परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती महापालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली यावेळी इचलकरंजी महापालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते दरम्यान क्षीरसागर यांनी आज संभाव्य पूरपरिस्थितीची पाहणी केली सकाळी चिखली आंबेवाडी या गावात जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला ग्रामस्थांशी संवाद साधून स्थलांतरित होण्याचं त्यांनी आवाहन केलंय प्रशासनानंही नागरिकांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या त्यानंतर त्यांनी पंचगंगा तालीम परिसर जुना बुधवार तालीम सिद्धार्थ नगर हरिपूजापुरम बापट कॅम्प या भागाची पाहणी केली ठिकठिकाणी थीक औषध फवारणी वैद्यकीय शिबिर स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी निवारा केंद्र उभारण्याच्या सूचना क्षीरसागर यांनी केल्या